इतके सुंदर वडे झालेत ना हे उपवासाचे वडे, तर नक्की करून बघा सुनीता स्टाईल उपवासाचे बटाटे वडे। ते गरम आहेत म्हणून मी जरा चमच्यानेच तुम्हाला दाखवते कसे कुरकुरीत आहेत। एकदम असे कुरकुरीत बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि ह्या 15-20 मिरच्या आहेत। तर चला जरा वेगळा प्रकार गरम करायला ठेवली आहे। आपण तेल टाकून घेऊया आधी। हे बघा तेल छान तापलं आहे। मी जिरं घातलं, मिरच्या, बटाटे मी सगळे टाकते। 7-8 बटाटे आहेत। बटाट्याच्या आधी भाजी करून ती बाजूला काढून घ्यायची आहे मला थोड्या जास्त। छान परतवून घ्यायचे ते बटाटे आपल्याला। उपवासाची असल्यामुळे याच्यात आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाही। 2 मिनटं झाकण ठेवलं। हे डिशमध्ये भाजी काढून घेऊ आणि जरा गार व्हायला ठेवूया, कारण ते आपल्याला हाताने स्मॅश करायचे। हे एक वाटी भिजवलेले जे साबुदाणे आहेत ते आपण आधी मिक्सरमधनं काढून घ्यायचे आणि भगर पण आत्ताच मी धुवून ठेवली। हे सगळं आता मिक्सरमधनं काढून घेते आपण। भगर पण आता मिक्सरमधनं काढून घ्यायचे। लगेच छान बारीक झाले। चवीनुसार मीठ घालायचं, भाजीत पण थोडंसं मीठ घालायचं राहिलं होतं ते घालून घेऊया। आणि मिश्रण सगळं असं थोडंसं पातळ जाडसर ठेवायचं आहे, एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्टही नाही। आणि भाजी पूर्ण हाताने आपण स्मॅश करून घ्यायची, हातानेच करायचे, म्हणजे कसं त्याची चव छान येते वड्यांना। आता कोथिंबीर पण मिक्स करून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। हे बघा गोळे आपले असे मस्त वडे तयार आहेत। आता याच्यातनं आपण डिप करायचे आहेत। हे मिश्रण तुम्हाला अजून थोडं पातळ करायचं तर करू शकता, पण मला जास्त कुरकुरीत हवं आहे म्हणून मी असं केलं आहे। आणि तेल छान तापलं आहे। आता हळूहळू त्याच्यात आपल्याला हे वडे सोडायचे आहेत आणि एका साईडने पूर्ण झाल्याशिवाय उलटायचे नाही, आता खाली ते लागू शकतात। एका बाजूने फ्राय झाले ना की मी दुसऱ्या बाजूला आपल्याला खूप भरपूर होती हे मस्त। आणि हे जे पीठ उरलेलं आहे त्याचे आपण डोसे पण करू शकतो जर उरलं असेल। हे बघा आपले मस्त वडे कुरकुरीत तयार आहेत। वड्यावर आपण आता मस्त दही घालून असं छान सगळ्यांना आवडेल। याच्यावर जिरे पूड टाकू शकता, काळं मीठ घालायचं तर ते घाला, साखर घालायची तर घाला। चला आपली डिश तयार आहे, उपवासाचा बटाटवडा।